वागणकं येणार म्हणून नकली वाघ स्टेटमेंट करायला लागली आहेत आशिष शेलार। राष्ट्रपिता गांधी यांना अभिवादन करायचं असेल तर काँग्रेसने स्वच्छता अभियानात सहभागी व्हायला हवं होतं। गांधीजींच्या नावावर राजकारण करणारे इंडिया आघाडीचे हे नकली लोक आहेत। हे नकली लोक गांधीजींच्या विचारांसाठी काही करत आहेत का? गांधीजींच्या विचारावर काम करणारे आमची लोकं असल्याचा आरोप मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे। तसेच हा सर्व प्रकार हास्यास्पद सुरू आहे। ही वागणकं भाजप आणत आहेत, त्यामुळे पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखत आहे। वागणकं येणार म्हणून नकली वाघ स्टेटमेंट करायला लागली आहेत। उबाठाची लोकं वारंवार छत्रपती आणि त्यांच्या परिवाराबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत। छत्रपती शौर्यावर प्रश्न हे कुठल्या मतांसाठी उपस्थित करत आहेत? पबमधील विषयाचा थैतयाट रस्त्यावर करायचा नसतो हे मला आदित्य ठाकरे यांना सांगायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर हे प्रश्नचिन्ह विचारतायत। तुम्हाला आदित्य ठाकरे कुठली मते मिळवायची आहेत? मतांचं लांगुल चालन म्हणतात ते हेच। वडेट्टीवार तुमचं सरकार मागील 50 वर्ष सत्तेत होतं आणि तुम्ही प्रश्न विचारत आहेत। वडेट्टीवार हिरवी चादर स्वतः बरोबर तुम्ही आदित्य ठाकरे यांना देखील हिरवी चादर दिली आहे का? बदललेली भूमिका ही केवळ मतांसाठी आहे असा घणाघाती आरोप शेलार यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय। हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असेही राजकारणी आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या प्रतीकांवर प्रश्न उपस्थित करतायत। आमच्यासाठी तर छत्रपतींचे पदस्पर्श झालेली मातीही वंदनीय आहे। कसले पुरावे विचारतायत आणि कोणासाठी, कुठल्या मतांसाठी? आदित्यजी, कुठली अशी मतं तुम्हाला सिक्युअर करायची आहेत म्हणून तुम्ही छत्रपतींच्या शौर्याच्या प्रतीकांवर प्रश्न विचारताय? मताचं लांगुल चालन म्हणतात ते हेच, हिरवी चादर ओढून मतं मागायची जे म्हणतात ते हेच, आणि हे सगळे प्रश्न आदित्यजींकडे जात आहेत। खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करायचं असेल तर इंडिया आघाडीच्या लोकांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं। महात्मा गांधीजींच्या या देशाला असलेल्या सगळ्या महत्त्वाच्या विचारांमध्ये स्वच्छता, खादी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता। मग हे जे काही नकली इंडिया अलायन्सची लोकं बाहेर पडली आहेत ते गांधी विचारांसाठी काही करतायत का? ना स्वच्छता अभियान करत आहे, ना चरखा चालवत आहे, ना खादी विक्री करत आहे, ना खादी खरेदी करत आहेत। आणि त्यामुळे गांधीजींच्या नावावर राजकारण करणारे इंडिया अलायन्सवाले आणि गांधीजींच्या विचारांवर चालणारे NDA आमची लोक आहेत। आणि म्हणून देशभर स्वच्छता अभियान कालपासून चालू आहे। NDAच्या माध्यमातून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खादीचा प्रचार चालू आहे। गांधीजींचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणारे या NDAचे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि गांधीजींच्या नावावर राजकारण करू पाहणारे हे इंडिया अलायन्समधले नकली लोक आहेत। वागणकांबाबत तुम्ही सुद्धा ट्विट केलेलं आहे, बिथरलेले आहेत, नेमकं कोण बिथरलं काय नाही? हास्यास्पद सगळा प्रकार चालू आहे। माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजित पवार आणि सुधीर भाऊंच्या नेतृत्वामध्ये कोथळा काढणारी ती वागणकं भारतात परत येत आहेत। आणताय कोण? भारतीय जनता पार्टी। पोटात दुखायला लागलं पेंग्विन कुटुंबाला आणि मग वागणकं येत आहेत म्हटल्यावर हे नकली वाघ त्या ठिकाणी आता स्टेटमेंट करायला लागलेत, पुरावे मागायला लागलेत। विशेषतः उबाटाची लोकं हे वारंवार छत्रपती आणि छत्रपतींच्या परिवार आणि त्याच्या इतिहासाबद्दल प्रश्न निर्माण करू पाहत आहेत। उबाटाच्या नेमकं मनात काय आहे? छत्रपतींच्या इतिहासावरचे प्रश्न निर्माण करायचे, छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागायचे, छत्रपतींनी आपल्या केलेल्या शौर्याच्या प्रतीकावर हास्यास्पद विधानं करायची, ती आदित्यजींनी, आणि म्हणून ही सगळी नकली वाघ आहेत। आणि म्हणून त्यांचा थैथैट जो चालला आहे ते घाबरून चालला आहे। त्यांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे, पेग पेंग्विन आणि पार्टी आदित्यजी हा तुमचा विषय आहे, आणि म्हणून पबमधले विषय आणि त्यातला थैथैट रस्त्यावर करायचा नसतो। अफजल खान कोणी आपला पाहुणा नाही लागत आहे,
हे मला आता त्यांना सार्वजनिक सांगावं लागतं.